आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब केल्यासोड बेलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठे गिफ्ट बेसिक सॅलरीत जाणार तब्बल आठ हजारची वाढ सरकार घेणार मोठा निर्णय येत्या पाच दिवसात दोन हजार तेवीस या वर्षाचे समापन होणार आहे यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल अशातच मात्र देशभरातच लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे खरंतर ह्या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दोनदा मावे भत्ता वाढीचा लाभ मिळाला दोन हजार तेवीसच्या पहिल्या सहा माहीतही चार टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के असा एकूण आठ टक्के मागे भत्ता वाढला यामुळे सरकारी नोकरदार मंडळीच्या पगारात मोठी वाढ झाली आहे दरम्यान आगामी वर्ष अर्थातच दोन हजार हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास आणि आनंदाची राहणार रा आहे असा दावा केला जात आहे याचे कारण म्हणजे पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार रा आहेत शिवाय महाराष्ट्र विधानसभेच्या देखील निवडणुका रंगणार रा आहेत अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत हाती आलेल्या माहितीनुसार फे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीताराम कर्मचाऱ्यांच्या फिटमेट फॅक्टरमध्ये वाढ करणार आहेत ह्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना बेसिक पगारात म्हणजेच मूळ पगारात वाढ करणार होणार आहे अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्पात ही घोषणा केली जाऊ जाऊ शकते सध्या फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आहे जर एखाद्याचा ग्रेड पे चार हजार दोनशे रुपये असेल तर त्याचे मूळ वेतन पंधरा हजार पाचशे रुपये असेल या प्रकरणात कर्मचाऱ्यांना एकूण पगार पंधरा हजार पाचशे गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न म्हणजेच एकोणचाळीस हजार आठशे पस्तीस रुपये एवढा आहे हिटमॅट फॅक्टर तीन पॉईंट अडुसठपर्यंत वाढवा अशी कर्मचाऱ्यांना मागणी आहे असे झाल्यास मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपये होणार आहे म्हणजे मूळ पगारात जवळपास आठ हजार रुपयाची वाढ होणार आहे